आपल्या विरोधीमध्ये आपले अधिक स्वागत आहे. आता आजच्या ठराविक लोकमान्य नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित धुळेची 25वा वार्षिक सभा आज दिनांक 7/8/22 रोजी अग्रवाल भवन 5 कंदील जवळ धुळे या ठिकाणी घेण्यात आली. संस्थेचे चेअरमन श्री सुभाष चौधरी अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली खालील विषयांवर वार्षिक सभा संपन्न झाली. सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त वाचून कायम करणे, अहवाल हिसाब पत्रके वाचणे, नफा वाटणीस मंजुरी देणे, खर्चास मंजुरी देणे, शासकीय लेखापरीक्षण अहवाल वाचून कायम करणे, 22-23 साठी हिशोब तपासणीची नेमणूक करणे आणि इतर आलेल्या अर्जावर चर्चा करणे असे सर्व विषय खेळीमेळीच्या वातावरणात वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न झाली. चेअरमन सुभाष अग्रवाल, व्हाईस चेअरमन सो भारती अग्रवाल, कार्यकारी संचालक अजय अग्रवाल, संचालक सतीश अग्रवाल, संचालक मोहन अग्रवाल, संचालक गिरीश अग्रवाल, संचालक रामदास चौधरी, संचालक सो मल्का चौधरी, संचालक सो मनीष अग्रवाल, संचालक ओम प्रकाश अग्रवाल, संचालक निलेश अग्रवाल सीए, संचालक विजय अग्रवाल तसेच मॅनेजर कर्मचारी वर्ग उपस्थित होते. विषय क्रमांक 5 2021 चे शासकीय लेखा परीक्षण अहवाल वाचून कायम करणे. विषय क्रमांक 6 2021-22 या वर्षाकरिता अंतर्गत हिशोब तपासणीसाठी नेमणूक करणे व नेमकांना ठरविणे. विषय क्रमांक 7 नफा त्याच्यापैकी रिझर्व 40% म्हणजे 4,71,570 रुपये डिव्हिडंड 12% डिक्लेअर केले या वर्षी. खरं आनंद म्हणजे ते आहे 3,69,996 रुपये. नंतर गरीब संशयित निधी 3,44,000 आणि शिल्लक नफा 561 अशी नफ्याची वाटणी केलेली आहे. सगळ्यांना मंजूर आहे नफा वाटणी.